नमस्ते बालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। गट पाचवा निसर्ग खरा शिक्षक याविषयी माझे मत मांडणार आहे। माणसा माणसा कधी वशील माणसं लोभासाठी झाला माणसाचं ते कालस। या बहिणाबाईच्या ओळी रक्माचा चेहरा पाहून आटू लागल्या। काहीतरी भांडण झाले असेल म्हणून आईनेही विचारले नाही, पण तिचा रडवेला चेहरा पाहून अखेर आईने विचारलं, काय गं रक्मा काय झालं? आणि भांड फुटाव असं रक्मा बोलू लागली। अबो वहिनी तुम्हाला काय सांगायचं, आमच्यासारख्या गरिबांनी काम करायला बाहेर जायचं का पाण्यासाठी घरीच बसायचं? बघा ना आज पण पाण्याचा टँकर आला नाही। हे ऐकून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले। शेती प्रधान हा आपला भारत देशात पाऊसी भाग्याची रेषच। निसर्ग देतो अमाप जीवन, पण ते खायचं कसं हे मानवाला कळतच नाही। आणि यावरून मला विंदा करवंदी कर यांची कविता आठवते। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचेच हात घ्यावे। या सहज कवितेच्या मागे भरपूर असा अर्थ लपलेला आहे। निसर्ग आपला गुरुसारखाच धर्म निभावतो। निसर्ग आपला गुरु सखा कल्पतरु म्हणून भरभरून देतो, पण या भरभरून देणाऱ्या निसर्गाकडून या लोभी मानवाने वरभडून खायला सुरुवात केली, आणि तेथूनच निसर्गाचा समतोलन ढासळायला सुरुवात झाली। आणि मग निसर्गाला राग का पण येणार नाही हो? शिक्षक आपल्याला वर्गात एकदा प्रेमाने सांगतात, दोनदा प्रेमाने सांगतात, पण तिसऱ्यांदा तेही कडक होऊन आपल्याला काहीतरी शिक्षा देतात ना। तसंच निसर्ग आपल्याला दुष्काळ रोगराई महामारी यावरून मानवाला समजवण्याचा प्रयत्न करतो। अहो आत्ताच साधं उदाहरण घ्या, कोणत्या त्या चिनी लोकांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन प्राण्यांना संशोधन करायला सुरुवात केली की कोरोनाच्या रूपात निसर्ग आपला चेहरा दाखवत आहे। आणि हाच तो माणूस परत याच निसर्गाच्या सान्निध्यात गेला, आणि म्हणून तर म्हणतात बेटा तो बेटा होता है और बाप बाप होता है। मुलं वर्गात कितीही उन्हाळपणा करू दे, पण शिक्षक त्यांना वळण लावतातच ना। तसं निसर्गाचं महत्त्व मानवाला पटले आहे, आणि मानवाला कळले की निसर्ग आपला खरा गुरु आहे। आणि प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे मानवाला कळले आपण आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली, आणि तेथूनच निसर्गाचं संतुलन ढासळायला सुरुवात झाली। आणि कधी तर एवढा कधी दुष्काळ पडतो आणि कधी तर एवढा पाऊस पडतो की शेतकऱ्याच्या मुखाशी आलेला घास पावसाच्या पाण्यात वाहून जातो। आणि यावरूनच मला म्हणावेसे वाटते, देखत रे संसार की हालत क्या हो गई भगवान, देखत रे संसार की हालत क्या हो गई भगवान, ओ कितना बदल गया इंसान। अहो जसं शिक्षक कधीही कच्च्या मुलांचे हात सोडत नाही, तसं निसर्गही आपला कधीच हात सोडणार नाही। तसं आणि मानवाला हे कळलंय की आपण आपलं संपूर्ण जीवन निसर्गाच्या सान्निध्यात समृद्ध करणार आहे। हे कळले म्हणूनच आज शासन पाण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवत तर आहे। तसंच वृक्ष संवर्धनासाठी वृक्षारोपण सामाजिक वनीकरण यांसारखे कार्यक्रम राबवत आहे। आणि आपणही फलदायी हातभार लावला पाहिजे। आपणही आपल्या वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनवायला पाहिजे। आणि मला जाता जाता एवढंच म्हणायचं वाटते, पेड़ से पेड़ लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो। अहो मला येतं श्रीराम रांडे यांची कविता आठवते, पाणी अडवा पाणी जिरवा यावरून मला त्यांची कविता आठवते। ते म्हणतात, अवघड प्रश्न सोपे उत्तर उपाय त्यावर सांगा हो, अवघड प्रश्न सोपे उत्तर उपाय त्यावर सांगा हो, पाणी अडवा पाणी जिरवा उपाय त्यावर खात्री हो। वर्षाकाळी पाऊस पडतो धरणी निघती ना हो ना, वर्षाकाळी पाऊस पडतो धरणी निघती ना हो ना, ग्रीष्मामध्ये पाणी मिळेना जीव तडफे तानेन, ग्रीष्मामध्ये पाणी मिळेना जीव तडफे तानेन। यावर माझे एकच उत्तर, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी अडवा पाणी जिरवा, देशात हरिक्रांती घडवा। आणि जाता जाता मला हे सांगा, निसर्ग आपला खरा गुरु आहे ना? धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।